32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावालाला आजच भेट द्या, कारण इथे आहे जिल्ह्यातील पहिले सीएनसी मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचे महाराष्ट्रातील पहिले मशीन, तेही नयन चष्मावालामध्ये। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। शिवजयंती तारखेनुसार की तिथीनुसार यावरील वाद सुरू होण्यापूर्वीपासूनच राज्यात शिवसेनेच्या वतीने दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची परंपरा आहे। मात्र गेली 6-8 महिन्यांमध्ये राज्यात निर्माण झालेली राजकीय स्थिती आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबाबत घेतलेला निर्णय यामुळे यंदाच्या उत्सवाप्रकरणी काहीसा संभ्रम संगमनेरमधील शिवसेनेमध्ये निर्माण झालाय। तर शिवसेनेच्या दोनही गटांकडून शहर पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे, त्यामुळे पोलिसांसमोर काहीसा पेच निर्माण झाला असला तरी यापूर्वीप्रमाणेच परवानगी दिली जाईल अशी भूमिका पोलिसांनी घेतली। मात्र त्याला अद्यापही शिंदे गटाने सहमतीने दर्शवल्यामुळे यंदाच्या शिवजन्मोत्सवावर वादाचे ढग जमा होऊ लागले। यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी पत्रकारांना टाळून शांतता समितीची बैठक बोलावली, मात्र ती देखील निष्फळ ठरली। यंदा शुक्रवारी 10 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी होणार आहे, त्यासाठी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष त्रिलोक कन्हैयालाल कतारी यांनी गेली 22 फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांना विनंती अर्ज दिला। त्यात गेली अनेक वर्षांपासून ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी केली जात असल्याचं सांगितलंय। सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या वतीने शहरातून शिवप्रतिमेची सवाद्य शोभायात्रा काढली जात असल्याचंही म्हटलंय। याशिवाय या अर्जामध्ये उत्सवाचं स्वरूप वर्णन करण्यात आलंय। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाला हा उत्सव साजरा करण्याची आणि सायंकाळी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याची परवानगी मागण्यात आली आहे। शिंदे गटानंही आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत संगमनेरमधील पदाधिकाऱ्यांनी यंदाची पारंपरिक शिवजयंती आपल्याला साजरी करण्याची परवानगी मिळावी यासाठी शहर पोलिसांकडे स्वतंत्र अर्ज दाखल केलाय। त्यामुळे एकाच उत्सवासाठी दोन गटातून वेगवेगळे अर्ज दाखल झाल्यामुळे पोलिसांसमोरही मोठा पेच निर्माण झालाय। त्यावर तोडगा काढण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी नेहमीप्रमाणे पत्रकारांना टाळून शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। तर या प्रसंगी ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी परंपरेची जाणीव करून देत या उत्सवात सर्वपक्षीयांसाठी कवाडे उघडे असल्याचं सांगत शिंदे गटानंही शोभायात्रेत आणि उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। शिंदे गटाच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे आणि शहर प्रमुख विकास भरितकर यांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच ठाकरे गटासोबत शिवसेनेची पारंपरिक शिवजयंती साजरी करायची की स्वतंत्रपणे याचा निर्णय घेऊ असं सांगत शांततेसाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये अशांतता निर्माण करत तेथून काढता पाय घेतला। यावेळी जाता जाता त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं सांगत या संपूर्ण उत्सवाचं गांभीर्य वाढवलंय। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। समर्थ फर्निचर अँड मॉल, सनई चौघडे वाजणार आणि फर्निचर बस्ता आता फ्री मिळणार। 100% फ्री फर्निचर बस्ता मिळवण्याची सुवर्ण संधी, प्रत्येक बस्ता खरेदीवर स्टायलिश ट्रॅव्हल बॅग फ्री। समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर,